सीमा शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सिगारेट कंपनी विरोधात दंड थोपटलेत। सिगारेटच्या अतिसेवनामुळे आपल्याला घशाचा कर्करोग झाल्याचं सांगत आयटीसी कंपनीकडून त्यांनी नुकसान भरपाई मागितली आहे। सिगारेटच्या पाकिटांवर तशा सूचना लिहाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। सीमा शुल्क विभागाचे आयुक्त दीपक कुमार यांनी सिगारेट कंपन्यांवर टीका केली आहे। वयाच्या 16व्या वर्षी उत्सुकतेपोटी ओढलेल्या सिगारेटचं काहीच दिवसात व्यसन जडलं, त्यामुळे 2008 साली त्यांना घशाचा कर्करोग झाला। जैसे आप देख रहे हैं, मैं बिल्कुल ठीक आज भी नहीं हूँ। मेरे को ऑपरेशन हुए हुए 1 साल हो गया है। सुबह उठता हूँ तो मूड सोजा होता है, जैसे जैसे दिन बीतता है मूड थोड़ा ठीक होता है। सिगारेट ओढणं आरोग्याला हानिकारक आहे असं अलीकडच्या काळापासून पाकिटांवर छापण्यात येतं, मात्र 1980 सुमाराला असा इशारा देण्यात येत नव्हता। सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे कॅन्सर सारखे रोग होतात असा प्रसारही सिगारेट कंपन्यांकडून केला जात नव्हता असा आक्षेप दीपक कुमार यांनी घेतलाय। कुमार यांनी ग्राहक तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली असून 1 कोटी रुपयांची मागणी केली आहे। मांग रखी है की ये जो सिगरेट है ये एडिक्टिव है, ये आप कंपनी वाले नहीं लिखते हैं, इसकी वजह से मेरे को कैंसर हुआ, मैं सिगरेट पीता था। सिगारेटचे दुष्परिणाम अधिक स्पष्टपणे लिहायला हवेत असंही दीपक कुमार यांनी म्हटलंय। सिगारेट सेवनाचे दुष्परिणाम काय असतात हे दीपक कुमार यांच्याकडे पाहिलं की दिसून येतं। ईटीव्ही न्यूज मुंबई। संध्याकाळच्या महाराष्ट्र माझात इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात रात्री 10:30 वाजता आपली मुंबई या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।